सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. काय शिवपा दादा, झालं भजन? हो हो झालं भजन. मिर्झाजी, या रामायणाची गोडी अशी हवी, केव्हाही थांबलं तरी भरल्या ताटावरून उठल्यासारखं वाटत. बर चालू द्या, अजून वक्त आहे म्हणा तसा, बांग झालेली नाही ऐकायला आली.
दादा हे काय करता? आणखी भजन करणार होता नाही? हो तर मी भजन करीत बसायचं, तुमचा नमाजाचा वक्त चुकवायचा आणि त्याचं पाप माझ्या डोक्यावर घ्यायचं. मिर्झाजी बस हा द्या तुमची. अहो इतके वर्ष शेजार आहे आपला, पण तुम्ही साफ साफ सांगणार नाही कधी तुम्हाला काय हवं ते. शेजार तुमच्या सारख्याच आहे, मागितल्या शिवाय सगळं मिळत, मग हट कशाला करायचा. चालू द्या चालू द्या, ही आतली कटकट बंद करतो. फुल लाग पारे जात शेजेच्या अंगणात, प्रीतीची न्यारे रीत फुल माझ्या गदारात, फुल माझ्या गदारात. अर्जा नागून कसले हात मारताय? आम्ही नवी काय म्हणतील? मिर्झाजीना म्हणतील माझं पण नाव घेत जा नेहमी. आणखी काय? बायानो तुमचं गाणं बंद करा, आधी मिर्झाजी नमाज पडतात. अंदर का सूप लातो बेटा. अच्छा या मिर्झाजी, आज म्हटल बाजी आमची. अजी छोडो, आज असा डाव लढणार है कि तुम्ही जिंदगी भर याद करा. अहो तुमचं डोकं आहे का ठिकाणावर? माझाच राजा घेतलात कि? वा मिर्झा वा. या बुधबळांची हीच गंमत आहे, टोपलीत पडून असतात तेव्हा मारे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पडतात, निवडता सुद्धा येत नाहीत, पण पटावर उतरली की हाडवेरी बनून जातात. अशी तुटून पडतात की जशी लढाई चालली. अहो ती कसली लढतात? लढवणारे आम्ही असतो ना माग. घ्या चौफेर लावतो. सांभाळा. अरे डरपोक पळालात माग. मी डरपोक? हे घ्या. आठवण आहे माग आपलं गावचं धरण फुटलं, एक माणूस गावला पुरात, मालक नको म्हणत होते पण मी पहिली उडी टाकली. मरायची निशाणी होती पण हटलो नाही राया. पण खडकावर डोकं आपटून बेशूद झालात, मला सुद्धा ओळखना. डोकं बिघडून इस्पितळात गेला होता, आहे ना आठवण? डोकं बिघडलं तरी हिंमत नाही सुटायची. करते डोकं पिंजावून किती वेळ बसायचं? येणे नको खाल्याला सर. काय गिल्ला चालवलाय हा? त्याला गावाकडे ध्यान लागू देत नाही. कोण आहे रे? ऐकू नको. ए ए काय 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 खेळला? ऐकतायस का तू? बऱ्या बोलानं मोर ठेवा हा बाईसाहेब. ठेवलेलं मोर माग घेतोस. मोर ठेवलं होत पण हात नव्हता सोडला. अरे भागूबाई तोंड सांभाळा ना जीवा दादा. स्वतः शेकूट दबावता काय? जरा शांत खेळतो तर बघत नाही.
अरे काय काटी कोकत आहेत दूर 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 अरे दूर पा हरामखोर गाढवा हात माग घ्या हा पुरता नेहमीचा कळीचा नाळत आहे इकडे इकडे गद्य हा त्याला का उगत बोलता तुमची फायद्याला पूस जेव्हा तेव्हा लाड करता मारायला लागलं तर लाड घेता मग पूर काय फुकटचं आहे वाटत लहानपणापासून अंगा खांद्यावर वाढलंय माझ्या सगळं मीच केलं आहे त्याच म्हणजे काय वाटलं तर बोलून की काय बघा इकडं थोरल्यांचं खड असत आणि तिकडं पोरांचं नाटक तुमच्यावर न भांडणारे बाप म्हणजे इरसाल गाढवच म्हणायचे बुधबळ काय झाली सगळी मारलीत ना सगळी ती गेली मसनात अगदी ना किती छळताय हे म्हणतो ना पुरं झालं आठवा आता अजून वेळ आहे जेवायला अजून नईम यायचा आहे रायबा यायचा आहे ओ प्रियकर पसंत हामनी प्रियकर पसंत हामनी धरणी ला घन वन राई बहरुनी येई कोमल मंजुळ कोयल गाई आंबा पाही फुलला साफा झाला पिवळा जाई जुईच्या मेरीला भर आला शेवंतीला जाई जुईच्या मेरीला भर आला शेवंतीला घम घमला सतेज टवटवली कळी जशी कवळी चंद्र कोराई वली नभात लुकलु कले आला शीतळवारा आला शीतळवारा बरसत अमृत धारा मृदुल फुलांचा करी झुला हा मृदुल फुलांचा करी झुला हा मृदुल फुलांचा करी झुला अलबेला हा हासत वसंत ये बनी अलबेला प्रिय कर पसंत हा मनी हो प्रिय कर पसंत हा मनी आहा
बघे ना, मला कोणाच्या बापाची भीती? पुरे पुरे माझ्याच बाबांची आहे. खरच बाबा येणार आहे उद्या, आता आपल्याला जास्त जपायला हवं. किती दिवस ग भीती ही गिरजा, आपल्याला कंटाळा आला भाऊ आता. तर आपण सांगून टाकू सगळ्यांना. नको ग बाई, बाबा मला ते समोरच्या धरणात बुडवतील. पण आई बिचारी. चला हा काय चाटपणा? नाही ग, चिंच आंबट आहे भारी पाहू. काय खोटेपणा तरी, गोड आहे की चांगली? खरच गोड लागायला लागली की. ये ग मैना मामी, तुझ्या भिवया ग नामी, तुझ्या भिवया ग नामी. अगं बाई, किसळाला वाटतो मग दुपराय मिला तुझ्या बोलायचं बाबांची जवळ. हे मामी बघित, तुझ्या भुया मोठे नामी आहेत बरं का? काय पितळ मामा, घाई ना निघालाय? औषध आणायचं होतं बाईसाहेबाचं. आणि ती पोर गिरजा, ती नाही का बघत आपल्या आईकडे? ती पोर झालं इकती थोरा मोठ्याची लेख, चार बुक बी पडली तर गावभर उन्हाळती. बाकी ती पोरगी तसलीच आहे म्हणा. झाडावर हाय बरं का कुणी? चला हो, असेल एखादं माकड. अरे नईम कुठे आहे? येतो या. ए नईम, काय रे? मारला आर केला. अरे बाप रे. आई आम्ही आलो. खेळ आता काय खेळता ते? अन्नाचे गारगुटे होऊन गेल्यात, पोरं भुकभुक करतायत मागापासून. गप गप. अब्बा किती वेळ हे खेळलं? अरे आता तर बसलो कुठे खेळायला. अब्बा अहो, शुक्रवारी खेळायला बसलात तुम्ही आणि आज शनिवार. शनिवार? हां. अरे आता तर कुठे बसलो खेळायला? विचार या पोरांना पाहिजे. अब्बा आता उठा ना, भूक लागली काका. अब्बा ये ती हुक्का खेऊनी
काका हत्ती मागे घेती काका हत्ती मागे घेती अब्बा गर्जती भागू बाई अब्बा गर्जती भागू बाई काका अब्बा चूर सिपाही काका अब्बा चूर सिपाही काका जींचे शेंडी डोले अब्बा जींचे दाढ़ी हाले अब्बा जींचे दाढ़ी हाले हल्ला वरती होती हल्ले जमुनी करती गिल्ला गोरे जमुनी करती गिल्ला रहम करे कशी आवळी जावळी दिसतात का वो पांघरून घेऊन पडल्यासारखी केव्हाही पाहिलं की ऊर भरून येतो का नाही येणार आपली घर घरोब्याची माणसं मायेनं वाढवलेली शेत जनावर देवळ मशिदी हे गाव म्हणजे सारी दुनियाच नाही का आपल्याला ते खरं पण हे गाव बुडणार होय हे गाव बुडणार त्याला काही इलाज नाही नाहीतर आपली ही धनाची कंपनी बुडेल म्हणजे सांगतो सध्याच हे धरण पडायला झालं आहे त्यानं पाणी अडलं आहे तोवरच मी म्हणतो तसं इथं नवधरण बांधलं पाहिजे त्यामुळं बुडणाऱ्या या गावाची फार तर नुकसान भरपाई करून देऊ नाहीतर मात्र आपल्या कंपनीचा कारभार आटोपणार ओंकार शेठ तुम्ही आपल्या या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहात तुमच्यामुळेच ती उभी आहे आता तुम्हीच तिला जगवण्याचा मार्ग काढा मी सांगतो हा एकच मार्ग आहे
आपण जरा इकडे येता. हे पहिलं धरण पडण्यापूर्वी दुसरं उंच धरण असं इथं बांधणं एवढंच आज कंपनीला शक्य आहे. हे पहिलं धरण एकदा ढासळलं की पाणी अडवू नवीन धरण बांधण्याचा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचा आहे. मग कंपनी जगण्याची आशा नको. पर हे नवं धरण इतकं उंच कशा पायी बांधता? त्यानं थोड्या जागेत पाण्याचा साठा वाढेल, नवी बागायत धरणाखाली येईल, नवीन कारखान्यांना पाणी पोहोचेल. थोडक्यात सांगतो, ऐका. कंपनीला 4% व्याज सुटतं आहे, ते नवीन धरण बांधल्यावर 25% सुद्धा सुटेल. हत्तीच्या मग वादंग हवा कशाला? तुमच्या नवीन धरणाचा ठराव का हो चुकचुक का करता? गाव बुडणार म्हणून वाईट वाटत होय. छे हो, गाववाल्यांना पैसे द्यावे लागणार. ते देऊन सुद्धा या पहिल्या धरणामुळे नव्या धरणाचा खर्च पुष्कळच कमी येईल. पण हे तातडीनं करायला हवं. हे पहिलं धरण एकदा वाहून गेल्यावर मग दुप्पट पैसे ओतले तरी धरणाची आशा नको. पर व्याज बी 25% सुटल आणि गाव बी राहील अशी युगत नाही का? हा म्हणजे गाववाल्याला द्यायचं पैसे वाचलं. तशी युक्ती आहे इथं असं धरण घालण्याची. पण याची लांबी बघा, चौपट खर्च येईल, तो कुठून करायचा? त्याचं नावच नका काढू. पर गाववाल्याने गाव नाही दिला तर आपल्याला ही धरणाची कंपनी बंद करावी लागेल. बाबूजी, पैसा सगळ्यांना वळवतो. सध्याच्या दिवसात माणसं सुद्धा मिळतात विकत, मग शेतवाड्यांचं काय? मी त्याच गावचा आहे, सगळ्यांना जमा करतो, उभा राहतो आणि सांगतो सगळ्यांना, वाजवी दाम सांगा, पैसे मोजून घ्या आणि जमिनी द्या. कंपनीला कोणाचं नुकसान नाही करायचं. काय पिसा? अरे राम, मालक कंपनी कशा पाहिजे नुकसान करेल? कंपनी तर कल्याणच करणार सगळ्याच. काय हरबा, आपण 4 लोकांच्या बरोबर आहोत, काय जुमन मंगळ काय त्यात? सांगितलं नाही हुजूर, गाव कधी बी तुमच्या बाहेर जायचं नाही. मग ठरलं सगळ्यांचं, उद्या नवीन धरणावर आजच्या चौपट कामगार लागतील. आज जमिनीचा पैसा घ्या, उद्या रोजंदारी मिळवा, कबूल? हा विसार. ही तू भरपेट मेजवानी झाली सगळ्यांना. कापायच्या आधी खाटीक बकऱ्याला खायला घालतो तशी. काय बाबा, अब्बाजान तुम्हाला मंजूर आहे? चाचा साफ साफ सांगू नका, गावच्या बऱ्याचा सवाल आहे हा. मालक, गाव वाचेल आणि धरण पण बांधता येईल असा एखादा उपाय नाही का? आहे, पण कंपनीला तो सोयीचा नाही वाटत. आणि जमीन देणं गाववाल्यांना गैरसोयीचं वाटलं तर? पैसे घ्या तिचे. हो हो, पैसे घ्या तिच. पैशाची छन छन म्हणजे बादशाचा हुकुम. ए कंब, आदमी बंदा असतो रुपयांच्या बादशाहीचा, पर उससे भी ज्यादा तो बंदा गुलाम असतो शहनशाह खुदाचा, अल्लाच्या नबीचा, आपल्या इमानाचा आणि वतनाचा. बोलो हरबा, जुम्मन, साफ साफ बोलो, हे रुपये घेऊन काय तुम्हाला घरादारावर नांगर फिरवायचे चांदीचे? तुम्ही आणि चुबा दादा, तुमच्या सांगी बाहेर कधी गेलो होत आम्ही करा जुम्मन सर. ये दोघ म्हणजे गावचं बुजुर्ग, यांचं ऐकायचं नाही तर कुठं जायचं? असं अडखळता का? साफ सांगा, दमडीच्या लोभानं दानत विकणारं नादान आम्ही नाही. कंपनी फुकट नाही मागत तुम्हाला, पैसे मोजते आहे. पैशानं पुष्कळ मिळतं धनी,
पण सगळं नाही मिळत. पैशानं अन्न मिळत, इमान नाही मिळत. गाईचं दूध मोल देऊन मिळत, पण तुम्ही आईचं दूध विकत मागता ते कसं मिळेल? ही खरं आमच्या कच्च्या बच्चांचा आसरा आहे. इथल्या जमिनी आम्हाला वाढवणारे पोसणारे कुसवे आहेत. मशिदी सांज सकाळ बांगेनं दुमदुमतात, देवळं भजनाचा गजर उठवतात. सगळ्या गावावर वाडवडिलांच्या आशा इच्छांचा आशीर्वाद आहे. हे गाव गाव कसलं, सगळं एक मोठं घरच आहे. हे उठवायचं, धरणाखाली बुडवायचं, शेजार विस्कटायचे, जीवाभावाची माणसं पारखी करायची आणि तीड तंबडीच्या आशेनं देशोधडीला लागायचं. पैसा सगळं मिळवून देतो, पण शेवटी बरोबर नाहीये. ज्या जमिनीनं जगवलं तिच्याशी बेमानीचं पाप कुणाला करायचं असेल तर त्यानं पुढे यावं, साफ सांगावं. मोजा पैसा, मी आपली आई विकायला तयार आहे. बाबा जर आई जवळून बसा ना. कायदा नाही, नाहीतर दिला जास्त बळी. माग धरण बांधलं होत तेव्हा पायात उभा राहणार म्हणत्या, मग एक माणूस दिला बळी. आता मोठं धरण व्हायचं, तो थेरडा जीवबान त्याच ते कार्ट दोघांनी द्यायला हवं बळी. आई बाळ, बाबा बघ भारी चिडले आहेत कुणावर तरी. असं काय बघतेस? कसं सांगू आई, जवळ घे, मला जवळ घे ग. काय रे हे पडते ते ठेवतो, पडू दे फुटू दे. आज या पडझडीनं तुम्हाला वाटताय मला. मोठं झालं धरण म्हणजे समुद्रच व्हायचा. हा सारच पाहिजे. कुणाची माय व्हॅली आहे आड यायची? जीवाच मैत्र तुम्ही माझ्या, जीवाच मैत्र तुम्ही माझ्या. चल चल सरजा चल राजा रे, चल चल सरजा चल राजा. जीवाच मैत्र तुम्ही माझा. बागमळ्यांची दाटी रे, पिकती माणिक मोती रे.
पिकती माणिक मोती रे लव लव करीते हिरवळ रे हा फुलली नाजूक मखमल रे जीवात मैतर तुम्ही माझा दौलत ही न्यारी फुलवित शेत करी त्या सवने सारे दुनियेचे वैभव रे हा दुनियेचे वैभव रे हा चल चल सरजा चल राजा रे चल चल सरजा चल राजा जीवाच मैत्र तुम्ही माझा मंगल घर अपुल गोकुळ गज बजल प्रीत इथे झुळ झुळते हा इथे झुळ झुळते हा सुख ममतेच माहिर रे हा सुख ममतेच माहिर रे जीवाच मैत्र तुम्ही माझा चल चल सरजा चल राजा रे चल चल सरजा चल राजा जीवाच मैत्र तुम्ही माझा हुशियार हो पाणी सुटत अरे तकडे कुठे चालला पाणी सुटते नव का हो उघडायची का पाळण्याची दार युवा आज महिना अखेर पगार घे चुकता करू आणि उद्यापासून कामाला राजा रजा रजा कशी मालक कंपनीला तुझी गरज नाही आता इतकी वर्ष चाकरी केली कंपनीची मिरसाची इथंच आहे सगळे बरोबर हो दुनिया आबाद होती आता या वयात पोटाची फिकीर करीत कुठे जाऊ जायला कशाला पाहिजे नवीन धरण होणार आहे पुष्कळ रोजगार लागतो जितक्या लवकर नवीन धरण होईल तितक्या लवकर तुला नोकरी मिळेल जीवबा दुसरा वृक्षी घ्या जीवबाचा कामावर नाही मिर्झा बघता का ए हो पुढं जीवबाचा काम कर मिर्झा काम सुरू करा आपण दोघं शेजारी राहिलो तुमचं काम सुटलं तरी शेजारीच राहू रोजगार तुम्हाला नसला मला असला
तरी दोघांना मीठ भाकरीची फिकर नाही पडायची. समजलं? काय बघा, मिर्झाजीची भी कमाल आहे. तोंडा साखरन बगलं सुरा. काल आला होता मालकाकडे एकटा, तवाच म्हंटल. मी जीवाला असं शिलगावला हाय, मिर्झा तुमासनी भेटाया आला होता म्हणून दिली थाप ढोकून. आता पेटतय दोघात. टाका कुटा टाका कुटा. राधिका 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 राधिका. राधिका 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 राधिका. हा ए राधिका, तिकडे दूर जा. का? तुझ्या गाण्यांना मासे पळतील ना. आणि सरप येतील जवळ. चालतील आले तर, पण तू नको येऊ तिकड. राधिका चतुर बोले, राधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा. चल प्रीती पंख पसरू, हा हा, चल प्रीती पंख पसरू, गगनी स्वैर फिरू, हा हा हा, गगनी स्वैर फिरू, हा हा. गिरी शिखर सागराना, गिरी शिखर सागराना, लंघुनी मेघाना, हा हा, लंघुनी मेघाना, हा हा. राधिका चतुर बोले, राधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा. नऊ लाख दिव्य रमणी, मंगलमय गाणी, मंगलमय गाणी, आणविती गगनी, आणविती गगनी. मधिकांत शांत हसरा, मधिकांत शांत हसरा, करीते फेर पुरा, हा हा, करीते फेर पुरा, हा हा. जीते जाची गंगा, जीते जाची गंगा, चला चला अमर फुले, हा हा, करू प्रेम अमर फुले, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा, कान्हा कान्हा.
निघाला कुठं? आमचा मासा द्या आधी. तुझा मासा? या धरणावर जगणारे मासे आणि माणसं मुद्दाम शिकारीसाठी तुम्ही पाळी येत वाटतो. पण मी काय केलंय तुमचं सांगा तरी. तुझ्या बाबांनी माझ्या वडिलांना आज नोकरीवरून काढलं, इतक्या वर्षाच्या अन्नाला मुकवलं. तुम्हाला काय वाटतं आम्ही भुकेने तडफडून भिकेसाठी तुमच्या दारात येऊ? होय छान. एक कोकरू बिचारा नदीकाठी पाणी पित होत, लांडग्याला त्याला फाडून खायचं होत. त्यानं काहीतरी कुरापत काढून म्हटलं, तू नाही तर तुझ्या बापानं केलं असेल, खासा नाही आहे तुमचा. ए पुरी, बघा तू बोलली नाहीस तर मी पाण्यात पुडी घेतो आणि जीव देतो. घ्या ना उडी. घेतली असती ग, पण मला पोहता येते ना. साई सर, आज सुड्याच्या पौर्णिमेचा उत्सव आहे. सगळं गाव गाण्या नाचण्यानं चांदणं फुलवणार आहे. मी जाणार आहे टेकडीवरच्या देवीला. आम्ही नाही येणार तुला आमच्या बरोबर. पण आम्ही कुठं म्हटलंय तुमच्या बरोबर येणार? काय नाही येणार? नाही 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 नाही. बघा मग मी कसं करेन. मग जायचं आज आपण देवीला. तुम्हाला लागले वेळ, रात्र झाली तर बाबा काय म्हणतील? मग ठरलं तर जायचं दोघांनी. अहो पण ठरलं कुठं? ते मारताना बोलायचं नसतं. ठरलं जायचं दोघांनी. ताई साहेब आला चंडा, त्याला सुगाव देऊ नका हा, मी इथं होते म्हणून. चंडा कसं ठरलं? का रे दगड घातलास? हा जनावर असणार म्हणून मारलं. कोरा भारी माज आलाय. तुझ्या काकाच्या घरचंच खातोय ना का? बरोबर हाय. तू अवलाद कोणाची? अन्नाशी बेमान होणाऱ्या बापाची. ए चुगलीच्या, याद राख घराघरासकट उभा जाळून टाकेन. घर जाळतू या, मग पंचायती समोर दिसेल का जाब? अरे जा पंचायत. पंचायत काय करते माझं का? पंचायतीत नेहमी मिरसान तुझा बाप असतो म्हणून घमेंडीत आहेस. राजी राजी. हुजूरचे फत्ते होणार आता. जीवबाच्या मिर्झाच्या मंदी अशी आग पेटवून देतो. काय जडीबुट्टी आणले आहेस वाटतो? नाही ताईत मिळवला हा एक. चटे बघितले हातात कि याला वाटत नमाज पडणार आणि विचारत झालं का भजन.
पोट कस नाही पडला तू? चल रे मग आज आपण खेळूया। कशाकडे लक्ष नाही, सारखी नोकरी गेल्याची खंत चालली। मी म्हणते खेळलं तर तितकाच नाही का इरंगुळा व्हायचा। खेळणाऱ्याच्या घोड्यात जाऊन किती पुढे आणलंस? अरे लेका हे काय टांग्याच चट्टू नाही शर्तीच घोडा हाय। ए पागल प्याटी फुटतील ना। ए कथ्या तू वजीर मरेल ना। हे काय काका त्याला खाऊ द्या। तिथंच काय घे पुढ। देव पावला बाबा रुसल्यासारखं बसलं होतं दोघं। बीबी
होत रूपेरी भूमिवरी गगनात रूपेरी भूमिवरी गगनात धवळली सारी सृष्टी नाचत डोलत धवळली सारी सृष्टी नाचत डोलत कण कण उजळीत तरुण देह भान मोहरली सारी काया हरा परी मोह माया कुबी कुबी पाजरुन प्राण ज्योति मेळवुन कुबी कुबी पाजरुन प्राण ज्योति मेळवुन एक होऊया ह्यावेळी पाणी कसं सुटलं बुवा झालं का बाहेर बाबा खायला उठतील आणि आई तर प्राण टाकेल आणि त्यात तुम्ही होता बरोबर एवढं कळलं की झालं अगं पण त्यांना कोण सांगायला जाते तुम्ही नंतर जुबा पाटील नेहमी सरपंच होत असणार आता तुम्हीच कराही जाबून द्या
जो पिसाळ म्हणजे असा तसा नव भिनार नाही. खरंच सांगणार मी साफ सांगतो, रायबानं आग लावली. हा या रायबानं. अच्छा रायबा, इमान से कहो, काल पिसाळचं तुझं भांडण झालं होतं दुपारी. विचारा त्याला, तो म्हणाला का नाही तुला घरा दारासकट जाऊन टाकीन म्हणून. पिसाळ बस, पंचायतीला तोंडा विचारायला राहिलं नाही, त्या गोष्टी अंगी लावतोय कोणाच्या. आता हे ह्यानी तोंड खुपसलं म्हणते ते चालत चालणार. मी काय दोस्त हाय का शेजारी हाय. जीवबाजी पोराला बोलू द्या, तुम्ही कशाला बोलता. बोलो रायबा, तू नाही ना म्हणालास मी आग सुद्धा लावीन म्हणून. मी म्हटलं तसं, पण मी आग नाही लावली, मी नव्हतो तिथं. मग होतास कुठं चांडाळा, सांग कुठं होतास ते. मी त्यावेळी बोल कुठं कुणाबरोबर होतास ते सांग. मी आग नाही लावली. मिर्झाजी जरा डोळ साफ करून नीट बघा, रायबा आग लावेल तुम्ही त्याला पोटच्या पोरासारखा ओळखता. जीवबा पाटील, पंचायतीला माणसांची ओळख नसते, ती ओळखते एकच गोष्ट, इन्साफ. तर काय तुम्ही पोराला गुन्हेगार करा, जिंदगीतून उठवा. पुरावा असेल तसं करायला पाहिजे, नाहीतर मग पंचायत कसली. अरे मी पाहिजे तो पोर गुन्हेगार नाही. आग लागली तेव्हा रायबा कुठं होता सांगता तुम्ही. द्या साक्षेप घेऊन. तसं करता आलं असत तर या नालायकीच्या न्यायाची पाळी काय येते. पाटील होश करो. पाटील जरा तोंड आवरा, तुम्ही मोठा असाल पण पंचायत पाच मुखाचा परमेश्वर आहे. अरे जा, मी काय ओळखत नाही. हा पिसाळ मालकाचं कुत्र, माझी नोकरी गेली तरी मिर्झा अजून कामावर, सगळे मिळून माझं घरदार बाद करायला निघाला. बाबा चौप काढ्या, तोंडाला काळखी बसलीस. सगळे मतलबी नादान पंचायतीच्या नावाखाली गळे कापायला निघालेत आणि त्यांचा हा मोर्चा सरपंच पटेल. पाटील मी नको म्हणत होतो, मला सरपंच पिसाळणी तुम्ही दोघांनी केलं. पंचायतीच्या गादीवर मी चढलो तेव्हा विक्रमराजाच्या सिंहासनासारखा तिनं मला सवाल केला, दुनियेत तुझं कोण आहे. आई बाप, बेटा भाऊ, दोस्त पडोशी, कुणाची आठवण ठेवून चढत असलास तर माग फिर. मी जबाब दिला, आता माझं कोणी नाही, याद आहे ती खुदाची आणि खुदाच्या इन्साफाची. आता मला पिसाळ आणि रायबा दोन्ही सारखेच, ज्याच्या विरुद्ध पुरावा तो गुन्हेगार, मग तो रायबा असो, माझा स्वतःचा बेटा नईम असो किंवा पाटील खुद तुम्ही असा. बोला पंचानो, तुम्ही पुरावा ऐकला आहे. आग लागली तेव्हा सगळं गाव जमलं पण रायबा नव्हता. नसल पण ह्यानंच आग लावली कशावरनं. अरे होय, त्याचा पुरावा कुठे झालाय. हा पुरावा पाहिजे. हीच येते बघा, आगीच्या तसच गावली. हाय का रायबाची. माझी कुठे पडली, आग कशी लागली मला काही माहित नाही. खरं सांगतो मी तिथे नव्हतो. मग चांडाळा सांग अजून कुठं कुणाबरोबर होत असते का. उगत मेंढ्यासाठी या कसाबांच्या हातून मुकट मान कापून घेतो. पाटील सरळ बोला, पंचायत गावची अब्रू असते. पण मला माझ्या पुराला माझ्या घराला काय अब्रू. भाई तुम्हाला हवं तर पुरा तू थोबड फोडा घरी आलक्षण बोलू तर हराम. पण इथं सभाच्या माझी बेइज्जत, सगळ्या घराला काढू की
आणि माझ्या नावाचा का उपर शिमका गुन्हेगाराचा बाप म्हणून मालकाने दिलेल्या चांदीच्या सुन्या करून गरीब पोराच्या पाठीत थुपसतात. सायबा पंचांनी निकाल केला आहे, तू आग लावलीस, गुन्हेगार आहेस. पिसाळच्या घराची किंमत दे, अनवर गावाला 100 रुपये दंड भर, दंड येईपर्यंत गाव तुला वाळीत ठेव. याला म्हणावं इन्साफ. बेटा माझ्यावर रागावला? नहीं नहीं चचा. हाँ बेटा, माझं कर्तव्य होतं तुला शिक्षा दिली, पण माझ्यावर रागून मला उलट शिक्षा नको दिवस. नहीं नहीं अब्बाजान, मी तुमचा राग नाही करू शकत. तू बच्चा एवढं सांग, मन शांत होईल थोडं. तू नाही ना आग लावलीस? नाही नाही अब्बा, देवा शपथ नाही, तुमच्या पायाची शपथ. अल्लाह तेरा रहे. कुणाचा तरी शाप होता बीबी, स्वतःच्या पोराला जिंदगीत न उठून आलो. हे काय कायची बाईच वागणं, आधीच डोक्याला मागच्या पुरात उडी टाकली होती इजा, भलत संत काय झालं म्हणजे. उदे तेव्हाच मेलो सूत्राची पैस त्रिटळी असती. तुला काळीज आहे का? म्हणणार म्हणणार 100 वेळा म्हणणार, हे घर आग लावायचं आहे, गुन्हेगाराचं आहे. सैतान, इथून जातोच नाही. जाऊ कुठं, तुमच्या पोरानं घर जाळलं, दंडाचं रुपये द्या, आता जातो. पिसाळ माणूस किंवा निखारा ठेवणं बरं नाही, रुपये मिळून जातील. मिळतील कवा, पोरावर भैसकार आणि बाप बेकार. ऐक ऐक जा, विचार तू समीरचा भाऊजी ना, म्हणा झालं की नाही मनाचं समाधान, नसेल तर दगड घाला माझ्या डोक्यात, जीव घ्या आणि माझ्या श्राद्धाचं पिंडू काकाच्या कावळ्याच्या समोर. कुणासाठी नाही म्हटलं तुला कधी, पण आज जवळ पुरेसे पैसे नाहीत, तुझ्या गळ्यातली माळ दे, त्या बदमाश पिसाळाचं देणं देऊन टाकतो. Yeah.
हे पैसे घे आणि होत आता हे जालिम हात जोडतो. वा म्हणजे आपणच जखम करायची, वर मलम लावायचा, आवानायचा, मीठ चोळायचं. हे तू काय कर चांदळा, माझ्या घराचा मान छिनून घेतलास आणि वर आता भीक घालून मला जन्माचा मिंधा करून ठेवायला बघतोस. जुबा पाटील, माणसाला कर्तव्य असतात. मघाशी पंथाचं कर्तव्य केलं, आता शेजाऱ्याचं करतोय. पुरे तर मान भावीपणा, उचल उचल ते. हा अजिबात दादा, लाथ लावू नका, त्या देवीचे दागिने आहे. चल चाल जाऊ इथून. इतका माग चांगला नाही चांदळा, चांगल्याहून मला मुक्ती दाखवलं, आज माझ्या पुराला गुन्हेगारी दिलीस आणि मग तुमकून मला मुक्त माजून. अरे तुम पागल हो गए हो. हो दे, पण अजून तुझं तोंड बघून इतकी अक्कल आहे जाग्यावर? हो चालता चालतो हो, नाहीतर मी तरी हे घर सोडून चालता होतो. नहीं नहीं, गाड्या आण, सामान भर, इतनं निघायचं. गाड्या आण, सामान भर, इतनं निघायचं. चुप, सांगतो ते कर की याला धुंदी आहे तर राहू दे, तर पुन्हा याच तोल नाही बघायचं. हे आमच्या शेजाऱ्याचं मैत्रीचं प्रेत, पडू दे इथंच. अरे हे घेऊन जा तुझ्या उलट्या काळजाची निशाणी. तुमच्या पुढं पदर पसरते, अजून त्यांची समजूत घाला. दुनियात सगळं मिळत, माणसं मिळत नाहीत. चला हाकला गाड्या, पाहता काय. अजून विचार कर. काय नको विचार करायला, या घरात दोस्थान्याचं थडग चालय, इथे राहणं बरं नाही. हकला म्हणतो ना गाड्या. पाटलाचा पोर आग लावली त्यानं, समजा गावावर शिजू ते मेले. हो हो हो, किती लागशील, मडक फुटल की पडून. मेल्या माय बहीण आहे का तुला? अगं हाय ग, पण बायकोच नाही. मेल्या जाई, कसला रंग आहे तर बघा की
उगाच सांगते तू रायबा आग लाव्या. बरं बरं, तुला कशी लावा तुंबडेपणा. चल नीट म्हणजे बघा आता. अगं पर तू का तडफड करतेस मौरी सारखी. उगाच नाव घ्यायचं एखाद्याच. उगाच अहो पंचायत झाली, पुरावा झाला, त्याला खोद खोदून विचारलं. आधीच्या वेळी होताच कुठं. एकदा विचारलं गप, दोनदा विचारलं गपच. रात्रीची हे होता कुठं मग. अगं असल कुठं. मग असं म्हणा कुणा बाईच्या इथं उकिरं फुंकत बसला असत. मिर्झाजी मिर्झाजी, रायबा निर्दोषी आहेत. मिर्झाजी रायबा निर्दोषी आहेत. गिरजा गडबडा लोळत धरणीवरी. बघ आमच्या मैत्रीच प्रेम, आमच्या मैत्रीच प्रेम गडबडा लोळत धरणीवरी. कोण म्हणत होत. भरतानं रामाची आळवणी चालवली आहे. थांबलं का थांबलं. का थांबलं. जा थांबू नकोस म्हणाल. थांबू नकोस म्हणाल. जा मला ईद लावली. गडगडलं ना. कसलाही मोठा आवाज झाला की अशी येडाची लटक येते. जा म्हणायला सांग. श्रीराम गेला वनात भरत शोके आक्रंदत गडबडा लोळत धरणीवरी. म्हणे हाय रे रघुनंदना प्रियोत्तमा पंच प्राणा गेलास कैसा वना लेकुरा ते सांडुनी आकाशच जाता तुटोन डळमळे चंद्र तारांगण प्रिय बंधू जाता सोडून प्राण माझे व्याकुळ घनश्याम दिठी पायीन चरण कमळा मिठी गालीन उतरीन लिंबलोन माझी आजी वाचे तू माझी माय माऊली. मिर्झा म्हणाला होता इथे आमच्या मैत्रीचं प्रेत टाकतो. पण तुला माहित नाही माणूस मरतो त्या जागी दिवा लावून ठेवला म्हणजे पुन्हा ते त्याच घरात जन्माला येतो.
जरूर जन्माला येतो. दाम घेई हृदय रंजना माझा जीवीचा जीवना प्राण कंठासी आरे जय मेघा. आज बाजी आमची दुख न समाय पत्कर हा क्रोश पत्कर नाही तर मी मरून जाईल. साफ साफ मरून जाईल. तुम्हाला काय येड लागले? हो बे वेडच लागलाय मला. माझ्या कान आधी लागता यादरा तळे मोडून टाकीन पुरा त्या घरात गेलात तर. त्या घरात जायचं नाही. इथं माझ्या समोर जीवाच्या घराचं नाव नाही काढायचं. जर पुन्हा मी ऐकलं तर बरं नाही व्हायचं सांगून ठेवतो. रामखोरा बागूबाई बागूबाई हा इतके घाव त्याने खातले आणि मी सोचले अजून सुद्धा तिकडे जावंस वाटत पण नाही जाणार. नाही जाणार मी. अपराध होता का माझा? दोष त्याचाच आणि मी जास्त त्याचीच. अशी अंगार होते पुरा तोंड बघणार नाही त्याचा. मिर्झा काकांना बोलवणार का? खबरदार कुणी घेतलं मिर्झाचं नाव? तुम्हाला मला जिवंत राहू द्यायचंय की नाही? इतकी काळोखी लावली त्यानं मला. याद राखा त्याचं नाव नको इथं. शेतावर जायला उशीर झाला. हो करायचं काय जाऊन. किती दिवस टिकणार आहेत आता ही शेत. अरे अरे झाड कुणाचं तोडतो तू? हे झाड माझं आहे. मी झाड तोडणार नाही तोड देणार शेजारी असं भांडता का? अरे पुरा शेजाराच्या गोष्टी. आता या गावात कुणाचा शेजार नाही तिकड. एवढं एका पिढीचं शेजारी मिर्झा जीव बाप ते भांडलं. आता कोण कुणाचं ऐकतोय? मी झाड तू अण्णा कखूर मिया याचा परिणाम बरा नाही होणार. जे होईल ते होईल तर आम्ही गाव नाही डुबू देणार. क्या हुआ कपूर? देखो भैया जराशा पैशाच्या आशेला गावावर उठल्या आहेत. धरणवाल्याला जमीन विकायला निघाला आहे. चाचा तुम्ही तसं करायला लागलात? आपल्या जमिनी विकायला लागलात? चुप रे पोरा. ज्ञान सांगतो या तुझ्या घरातच पेर तुझा अकलेचं कांद आमच्या परत सारा झाला वैर. हजरत माणसं म्हातारे झाली म्हणून काही देव होत नाही. पिढ्यानपिढ्याच्या वस्तीत तंटे झाले सुरू तरी तुम्हा म्हाताराना एक व्हायची बुद्धी सुचत नाही. मग आम्ही पोरू येणारच पुढं. आणि सांगणार गावात तुम्हाला 10-5 वर्ष जगायचंय पण आमची जिंदगी जायची आहे. आम्ही नाही बुडू देणार गाव. म्हणजे तुम्हाला कळतं आणि आम्ही मिर्झाजी जुबा आम्हाला नाही कळत? हो हो नाही कळत. अब्बांच्या दोघेही आंधळे झालेत रागानं घमेंडीनं.
तुम्ही म्हातारे नेहमी असंच करता आणि मग तुमची पाप पोरांना निस्त्राची पाळी येते. काय रे शहाण्या, काना मागून येऊन अक्का शिकवतोस? बाबा तो तुम्हाला नव्हता म्हणत. चोप बेवको, त्याच्या बापानं तुझा गळा कापला आणि तू त्याला बरोबर घेऊन येतोस गाडी. तुमचे बाप सगळे मूर्ख काढाव आणि तुम्ही अकलेचे दिवे लावणार. आता शरम नाही वाटत मला बोलला असते? हा कुठे जीवबाला भेटायला आलात वय? काय म्हणालास? आपलं जीवबा पाटील हे तू समोर. ओ जीवबा दादा, मिर्झाजी आले ते भेटायला. मला नाही भेटायचं कोणाला. इथं कोण लेक्चर पडतोय भेटायला? आपल्या पोराला सांगून सगळ्या गावभर माझी निंदा चालवली. चाचा काय त्या थोबाडा थपडा खातोस आणि गळ्यात पडायला जातो? चालू तर घाली चल घाली चल. खबरदार रे पुरा, ते काय तो पुन्हा तुझ्या बरोबर दिसला तर. काय मिया हरवा पाहिलत ना? चला मालकाला सांगून टाकू आज ऐकायचं म्हणून, आणि उद्या दिवाळी झाली की शहरात जाऊन पक्क रजिस्ट्री करून टाकू. हा चला चला मी या या. तो भैया आता हे गाव नाही वाचत. माझा ऐका हरबा. हजरत हात जोडतो, एक चार दिवस गम खा, मी काढतो काही तोड. आता कसली तोड निघते? निघेल निघेल, देव दया करील तर काही तर निघेल तोड. मी वाचवतो बघा सगळं. तुम्ही थांबा, जास्त नाही चार दिवस, काय लागेल ते करीन. वेळ आली तर जीव सुद्धा टाकीन पण वाचवीन सगळं. या हर भाई या या मिया या. थांबा चला या या. माझा ऐका बघूया, चार दिवस थांबून येवी तिवी. आता दिवाळीची सुट्टी आहे, चला हो सुट्टी आहे. चला चला या चला. थांबा माझा ऐका. चला विचार करतो तिथं या दुभंगलेल्या गावाचा. होती दरड मोठी आणि लहान, सुरुंगाच्या दारूला सगळं सारखच. सांगितलं तुला सुरुंगाची दारू अशी उघड्यावर ठेवू नकोस म्हणून. आता ती दरड उडवली नव का, त्याच्या पाई काढली होती. बरोबर जा ठेवा. काय जातो रे? अरे इकडे ये. हा आलो.
चला चला या तुम्ही भिऊ नका चाची, मी आहे रायबाच्या पाठीशी। आपली घर दूर झाली म्हणून काही दोन नाहीत, मी बघतो सगळं काही। चंद्र एक भावुराया
भाऊ बीजराज चंद्र आला आकाशात भाऊ बीजराज चंद्र आला आकाशात ओती अमृताच्या धारा बहिणीच्या अंतरात ओती अमृताच्या धारा बहिणीच्या अंतरात आ फुलल्या फुलांचा गंध धावतो दिशात फुलल्या फुलांचा गंध धावतो दिशात उदेल्या चंद्राचे चांदणे अंगणात उदेल्या चंद्राचे चांदणे अंगणात रणजीत का दिसतय गावात दिवाळी तेवते आहे आकाशात ढगांचा कापूस पसरला आहे वारा त्यांच्या वाती वळतो आहे दिवाळी विजेची काडी ओढून त्या पेटवते आहे बघ जाई चांदण्यांची निरांजन चंद्राला ओवाळत आहे तैसा तुम्हाला काय कमी सोन्याची निरांजन लावायची होय पण ओवाळायचं कुणाला सोन्याची माया पुष्कळ मिळते जाईल पण जीवा भावाची माया दैवात नसेल तर आणायची कुठ ती बी मिळते मला कुठं होता भाऊ पण अशीच एका बीजाच्या सांजला मी रडत उभी होते तैसा आम्हा पोरीना आधार म्हणजे आई असते तर आईची खुशी नाहीतर पोट उकला करून डोकं टेकायला भावाच्या खांद्याची उशी ते दिवशी मी चंद्राला ओवाळलं आरती खाली ठेवली आणि त्यानं धाडल्यावाने भुजबा दादा समोरून उभा राहिला दादा आला दादा डोळे दुखले की रे तुझी वाट बघून कोण आहे मी नाही ताई गायबा अलीकडे असं का वागतो माहिती तुम्हाला
नाही बाई, असं अर्धवट बोलून का जाता? माझा सुद्धा जीव टांगणीला लागलाय त्यांच्यासाठी, काय झालंय? अगदी निकरावर आल्यासारखा घरात बघतो, नजर फिरल्यासारखी, शुद्धबुद्ध नसल्यासारखी रात्री बेरात्री सारखा बाहेर असतो. काहीतरी भयंकर करायला निघाल्यासारखं वागणं झालंय त्याच. परवा इथं समोर उभं राहून म्हणाले प्राण सुद्धा देईल. माझ्या बरोबर खणीवर आला होता, तिथलं सुरुंगाच्या दारूचं खोकं नाहीच झालं. अरे देवा, ऐकायचं आहे तुला. गावच्या पडक्या धरणाच्या आधारानं तुझ्या बाबांना नवं धरण उभारायचं आहे, ते या दारून उघडून टाकणार आहे मी. बाई ग, असं भलत काय केलं तर तुमचं कसं होईल? पुरेकर सोंग, मला भीती घालायला अडवायला आली आहेस होय. तुझ्या बापाच्या वैभवाची कमान मी मोडून पाडणार म्हणून घरी जा, आज दिवाळी करून घे, नाहीतर इथंच थांब. आता या सुरुंगांची दिवाळी मी धरणावर पेटवतो, धरणाच्या ठिकऱ्या उडवतो. कदाचित माझ्या प्राणाची ज्योत भुईनळ्यासारखी आकाशात वर उडून जाईल, ती शोभा बघ. आणि मग माझ्या शरीराच्या मातीचं हे रित बोललं खुशाल लाथाडीत घरी जा. कुणाला बोलता हे? तुमच्या प्राणांचं कशाला बोलता? वाटलं तर माझ्या जीवाची ज्योत सुरून काढा बाहेर आणि तिनं सगळे सुरुंग पेटवा. आई बाप, घर दौलत सगळ्यावर पाठ फिरून मी आले आहे. मला लुटून कुठे जाता? मी कुठे जाऊ? परत घरी. घरी नाही, आता गेले तर तुमच्याच घरी जाईल, जुबा पाटलांची सून म्हणून. काय म्हणालीस? होय, तुमच्याशी लग्न करीन आणि मगच जाईन. गिरजा पुरी, आता नुसत्या गोड बोलण्यानं मी फसायची नाही. नाही, माझं काय वाटेल ते हो, मी तुझा नाश नाही होऊ देणार. म्हणा पाहू पुन्हा, तुझा आणि माझा आताच कसा आला हा तुझा भाव? आजवर दोघही एक होतो, माझं हसू तुमच्या तोंडानं फुटायचं, तुमचं दुःख माझ्या डोळ्यांनी झिरपायचं. आपल्या चार हाताने आपण इथं फुलं वेचली, चार डोळ्यांनी सगळी स्वप्न बघितली. राया, यात नाश नाही, शुभमंगल आहे. नाही, मी सगळ्या गावकऱ्यांना उद्याची मुदत दिली आहे. तो हरामखोर पिसाळ उद्या सकाळी सगळ्यांना शहरात नेईल, जमिनी लिहून घेईल. नाही ग, आता कशालाच वेळ नाही. सावध हो, काय हा वेडेपणा? लग्न केलं माझं बरं वाईट झालं, उद्या मी तुरुंगात गेलो तू एकटी होशील. असं नका बोलू, आपण लग्न करू. माझ्या मंगळसूत्रावर जेव्हा जेव्हा मी हात फिरवीन तेव्हा मला तुमची आठवण होईल. रोज कुंकू लावीन तेव्हा अभिमानाच्या लालीनं सगळं तोंड फुलून जाईल. चार चौकीत बसेन, प्रत्येक जण आपल्या नवऱ्याचा एक एक गुण गाईल. माझं मन सगळ्यांना ओरडून सांगेल माझा राया या सगळ्या गुणांची खाण आहे.
हो म्हण म्हण मी तुझी आहे तुझी झाले राया घडी जात चालली आहे आपण लग्न करू उद्याचा सूर्य अजून झोपतो आहे तोवर या रात्रीचं सगळं वैभव आपलं आहे आपल्या लग्नाची तयारी झाली आहे बघ रे सप्तर्षी अक्षता घेऊन उभे आहे छताला चांदण्या लावून आकाशाचा मांडव घातला आहे झाड वऱ्हाडी बनून उभी आहे वेदी करवल्या सजल्या आहेत हो म्हणलं आपलं लग्न होईल असं काय रे बोल बोल ना एकदा करायचं ना आपण लग्न ही माळ मी तुला घालीन ती सुकायच्या आत तू धरण उडवायला जा मी तुला अडवणार नाही आता झालं ना सांग सांग ना लवकर करायचं ना लग्न होय की काय राया झाली का रे तुझी वेळ जा घेऊ नकोस माझ्यासाठी मी एकटी नाही राहणार रोज रात्री या आभाळाच्या मांडवाखाली आसवांची माळ घेऊन उभी राहील नेहमी नवी नवरी सजेल राया आपल्या लग्नाची सारखी आठवण देणारा मांडव नेहमी दारात असावा असं सगळ्या बायकांना वाटतं पण ते कुणाला नाही भाग्य मिळत हे भाग्य तू मला दिलंस राया तू मला दिसतो आहेस मी तुला दिसते आहे पण दोघं दोघं ना एकदम कशी दिसू आठवणीसाठी गेले गेले
ये कौन तू? मी तुमच्या आश्रयाला आले, मी रायबांशी, तुमची सून झाले मी. म्हणतेस काय तू? आणि रायबा कुठं आहे? ते धरणावर. कुठे धरणावर? आणि अशा रात्री? देवा तू सांभाळणार आहेस. सांग काय झालं, सांग, माझ्यापासून लपू नकोस, सांग. नाही, मला सांगता येत नाही, काहीतरी भयंकर करणार आहेत ते. अरे पोरानो, म्हणजे तुम्ही मला काय वेड लावणार की काय? सारदा, ए सारदा, मी जातो. ती लक्ष्मी आली आपल्या घरी, रायबाची बायको, हिला ओ आहे, कुंकू लावा घरात नाही. मी येतो. हा प्राण गेला तरी पलीता सुटणार नाही. आता मी एकटा ही आग लावणार, भडका उडवणार. आणि मी मागे राहीन म्हणतोस? राहिलंच पाहिजे. चाचाना बेडाचे झटके येतात. आता त्यांचा, चाचीचा, घरच्या चिमण्या पोरांचा, सगळ्या घराचा भार तुझ्यावर आहे. घटकेपूर्वी लग्न केलंस आणि त्या बिचारीच्या संसाराला सुरून लावायला निघालात. राया पलीता सोड. नाही सोडणार. माझ्या कसुरीचा फायदा घेऊन ओंकारांनी गावात आग पेटवली. त्यांच्या धरणाचा फडका मी पुरवीन, गाव वाचवीन, तरच जीव शांत होईल. सोड परिता. नाही सोड मला. भैया माझ्यापेक्षा वडील आहेस, केल्या बोलण्याची या अपराधाची माफी कर. छंटाळा का असा सूड घेतोस? नाही नाही. चाचा रायबा नाही इथं. मी नाही आहे. कोण? नाही. आणि काय करतोय तिथं? दारू. चोप आण तू पलीता इकडं, आण. अरे तुंगात जाशील, मरशील. काय व्हायचं असेल तर होऊ द्या, पण यावेळी तुम्ही आड येऊ नका. तर काय, डोळ्यात एखाद पुराचा बळी जाऊ देऊ? चाचा मी तुमचा रायबा नाही, मी नाही आहे, मिर्झाजीचा नाही. चुप काढ्या, नुसता ठोसून टाकेन. म्हणे मिर्झाजीचा नाही, मिर्झा तुझा बाप. आणखी मी तुझा दावेदार नाही. करे व्यती एवढा होतास, तिथून वाहभर केला, अंगा खांद्यावर खेळवला, कथा खाल्ल्या. सोड 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 तो पलिता. आणि ते कार्टर रायबा कुठं आहे?
धरणाच्याच बाजूने होतो या. आपण दोघ सगळे गावकरी या धरणाच्या पटावर खेळवले गेलो. आपसात लढलो, मरायला टेकलो. जिवा मेरे प्यारे दुश्मन, चलो. नाही रे, ही एकदा खेळू, एकदा शेवटची हारची खेळू. माझ्या बाबा, अजून कसली जिंकायची हौस? जिंकायची? जिंकायची नाही रे. जिंकीभर तुझ्याशी जीत मांडली होती, आता एकदा तुझ्याकडून शेवटची हार खायची आहे. उठो मेरे भाई. काय झालं आता? नाही ना पुन्हा कधी तुम्हाला सोडून जाणार? नाही रे जीवा. अल्लाह तेरा रहम. आपण दोघ आता चिरकालचे शेजारी झालो. सारे
प्रवासी घड़ी थे नांदू सुखे संगति या दुनिये जा अफाट हाटी या दुनिये जा अफाट हाटी पड़ती गाटी भेटी अवचित पड़ती गाटी भेटी संगे साधु संगे खेलु नाचो हसुरु सु संगे खेलु नाचो हसुरु सु संगे सुखे संगति सारे प्रवासी घड़ी से नांदु साहु संगे विदा वादळे जीव संगे भाव संगे प्राणदेवु संगति प्रीति मैत्री चा पावन तीर्थी प्रीति मैत्री चा पावन तीर्थी